विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी। आपलं HSC व्होकेशनल म्हणजे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या ऑनलाईन अभ्यासक्रमात सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पेपर सेकंड ऑटोमोटिव्ह डीलरशिप यातील प्रकरण क्रमांक 4 जे आहे, सुट्ट्या भागाचे परिचालन, याच्याविषयी आपण अभ्यास करतो। तर मित्रांनो, आपण आजच्या पाठामध्ये मालसाठा नियंत्रण आणि मालसाठा यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर यात सुरुवातीला मालसाठा म्हणजे काय याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया। मालसाठा म्हणजे उत्पादन कार्यात कच्चा माल आणि साधन सामग्रीची खरेदी करायला लागते, तसेच खरेदी केलेल्या मालाची योग्य प्रकारे त्या ठिकाणी साठवणूक करावी लागते। तसेच उत्पादित मालाचा मागणी नसल्यास त्याची योग्य प्रकारे साठवणी करावी लागते। म्हणजे कारखान्यामध्ये आपण बघतो की ज्यावेळेस आपण उत्पादन एखादी विशिष्ट वस्तू करत असतो, त्यावेळेला आपण त्यासाठी लागणारा कच्चा माल हा मागून घेतो। हा कच्चा माल आपण स्टोअरमध्ये जाऊन त्याची साठवणूक करतो आणि त्यानंतर तो जो माल आहे तो माल त्या ठिकाणी पक्क्या मालामध्ये त्याचं रूपांतर करतो। तर पक्का मालसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी स्टोअरमध्ये त्या ठिकाणी साठवणूक हे करावं लागतं। उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची व यांत्रिक प्रक्रियेनंतर तयार झालेल्या मालाची संख्या, परिमाण, आणखीन किंमत दर्शवणाऱ्या यादीला आपण मालसाठा असं म्हणतो। ही झाली मालसाठ्याची व्याख्या। या ठिकाणी आपण बघितलंय मालसाठ्यामध्ये कच्चा माल, अर्धनिर्मित माल, पूर्ण उत्पादित माल, तसेच यंत्रांचे सुट्टे भाग यांचा समावेश होतो। यातील काही वस्तू उत्पादनासाठी तर काही विक्रीसाठी बाजारामध्ये आणल्या जातात। आता कारखान्यामध्ये जो माल तयार होतो त्यासाठी त्या मालावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला मालसाठा नियंत्रण म्हणजे काय हे पहिल्यांदा बघावं लागतं। आता मालसाठा नियंत्रण म्हणजे काय, तर उत्पादन कार्यात खंड पडू नये म्हणून सतत सामग्रीचा प्रवाह उपलब्ध करणे गरजेचं असते। सामग्री पुरवठ्याचा जर खंड पडला तर सामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली नाही तर त्याअभावी उत्पादनाचे कार्य हे विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे आपल्या व्यवसायाचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते। यासाठी सामग्रीचा योग्य प्रमाणात साठा उपलब्ध होण्यासाठी शास्त्रोक्त अशा पद्धतीची मालसाठा नियंत्रण प्रणालीचा आपण अवलंब करावा। या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये या ठिकाणी मालसाठा नियंत्रण कशा पद्धतीने आपण करतो हे या ठिकाणी दाखवलेलं आहे। यामध्ये सप्लायर म्हणजे ज्याच्याकडून आपण माल खरेदी करतो तो माल जो असतो तो या ठिकाणी आपण साठवून ठेवलेला माल जो आहे तो त्याच्यावर जी काही प्रक्रिया करतो प्रक्रियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण ते मार्केटमध्ये आणतो। ते सेल्स, त्यानंतर परचेसेस, ऑर्डर्स अशा वेगवेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी तो माल आपण त्या ठिकाणी देत असतो। तर मालसाठा नियंत्रण ही एक शास्त्रोक्त पद्धत असून त्यात कोणत्या सामग्रीचे आदेश द्यावेत व किती प्रमाणात सामग्रीचा साठा करावा इत्यादी बाबी ठरलेल्या असते, त्यामुळे खरेदी, संग्रहण, उत्पादन, विक्री इत्यादीमध्ये आर्थिकदृष्ट्या फायदा मिळतो। जनरली असं होतं की या ठिकाणी कंपनीमध्ये कुठला माल हा किती प्रमाणात लागणार आहे, दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तो माल मागवल्यानंतर किती दिवसांनी तो आपल्याला त्याचा पुरवठा होणार आहे, या सगळ्यावर त्या ठिकाणी माल खरेदी करणं जे आहे हे त्या ठिकाणी अवलंबून असतं। तर या सगळ्याचा विचार करून कुठला माल किती प्रमाणात साठवायचा आणि कुठला माल किती प्रमाणामध्ये हा उत्पादन कार्यासाठी द्यायचा या सगळ्याची आपण त्या ठिकाणी काय करणं असतं, एक नियंत्रण पद्धती या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि याच्यामुळं त्या ठिकाणी कंपनीला आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो। मालसाठा नियंत्रण ही नियोजित अशी पद्धत असून त्यात उत्पादनाचे कार्य विस्कळीत न होता सामग्री
आर्थिक आणखीन संगणनाचा खर्च कमीत कमी राखला जातो। त्यामध्ये काय होतं की आपल्याला लागेल तेवढाच माल त्या ठिकाणी साठवल्यामुळे काय होतं की आपला पैसा त्या ठिकाणी अडकून पडत नाही। आपण या ठिकाणी मालसाठा नियंत्रणाची व्याख्या काय ते आपण बघूया। किमान भांडवलाच्या रकमेचे आवश्यक वेळी आवश्यक दर्जाची सामग्री आवश्यक प्रमाणात तरतूद याबद्दल हमी देण्याची पद्धत म्हणजेच मालसाठा नियंत्रण होय। आता याच्यानंतर आपण जो भाग बघणार आहोत तो म्हणजे मालसाठा नियंत्रणाचे फायदे। तर मालसाठा नियंत्रणाचे फायदे कुठले कुठले आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचा पहिला फायदा आहे की उत्पादन कार्यात सातत्य राखता येते। उत्पादन कार्यात कुठल्या प्रकारचा खंड न पडता ते माल नसल्या कारणाने उत्पादन बंद राहणार नाही याची त्या ठिकाणी खात्री करून घेतली जात असते। जर उत्पादन बंद पडलं तर कारखानदाराला त्याचं नुकसान होऊ शकतं। दुसरं जे आहे ते मालसाठा कमीत कमी ठेवला तरी चालतो। यामध्ये मागाशी आपण बघितलं त्याप्रमाणे आपल्याला कच्चा माल हा किती प्रमाणात लागणार आहे, कुठला माल हा किती प्रमाणात लागणार आहे, त्यानंतर काही माल असा असतो की जो माल मागवल्यानंतर थोडा वेळाने मिळणार असतो, अशा वेळेला त्या मालाचा साठा जास्त प्रमाणात करून घेणं हे गरजेचं असतं। तर या मालसाठा नियंत्रणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा होतो की जो कच्चा माल आहे त्याचा साठा जेवढा कमीत कमी ठेवू तेवढा कंपनीला त्याचा फायदा होतो। याचा सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की भांडवल कमी लागतं। कच्च्या मालासाठी जे तुम्ही भांडवल कारखान्यात गुंतवत असतात ते जेवढं कमीत कमी लागेल तेवढा त्याचा फायदा हा वाढत असतो। सामग्री सुरक्षित राहते। आता या ठिकाणी मालसाठीवर तुमचं नियंत्रण असेल, स्टोअरमध्ये आपण आवश्यक तेवढाच माल जर ठेवत असू तर ते स्टोअरमधला माल हा सुरक्षित राहायला मदत होते। वेळेचा अपव्यय होत नाही। मालसाठा नियंत्रण जर तुमच्याकडे असेल तर याच्यामध्ये होतं की त्या ठिकाणी कमीत कमी वेळात कच्चा माल हा त्या ठिकाणी उत्पादन विभागाला पाठवता येतो आणि त्यामुळे असं होतं की वेळेचा अपव्यय होत नाही किंवा त्या ठिकाणी जो कच्चा माल तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये शोधण्यासाठी तुमचा त्या ठिकाणी वेळ वाया जाणार नाही। यानंतर आपण जे बघतो म्हणजे उत्पादन वाढते। यामध्ये कसं होतं की उत्पादन कार्यात आपण सातत्य जर राखलं, मग असं आपण बघितलं की उत्पादन कार्यामध्ये आपण सातत्य ठेवलेलं असतं, तर त्याच्यामुळे काय होतं की उत्पादनात खंड न पडल्यामुळं त्या ठिकाणी उत्पादन हे आपल्याला वाढलेलं दिसून येतं। आणि सगळ्यात शेवटीमध्ये सगळ्याचा फायदा जो आहे हा उद्योजकाला होत असतो आणि उद्योजकाच्या फायद्यामध्ये त्याला वाढ झालेली दिसते। म्हणून या ठिकाणी मालसाठा नियंत्रण असणं हे गरजेचं असतं। आता जे पुढचा जो भाग बघणार आहे ते म्हणजे काटकसरीची आदेश मात्रा। आता या ठिकाणी तुम्हाला एक समोर आकृती दाखवली आहे। या आकृतीमध्ये त्या ठिकाणी भांडारामध्ये माल सामग्री केल्यानंतर त्या ठिकाणी ऑर्डरप्रमाणे तो माल उत्पादन कार्यालय पाठवणे, तो माला साठा किती प्रमाणात करणे, त्याचा मॅक्सिमम साठा किती, मिनिमम साठा किती करायचा, याचा आलेख या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे। तर काटकसरीची आदेश मात्रा यालाच आपण इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असं म्हणतो। आता ही एक सामग्री नियंत्रणाची एक पद्धत आहे। काटकसरीची आदेश मात्रा म्हणजे आर्थिकदृष्ट्या जास्त लाभदायक असलेले आदेशचे प्रमाण होय। हे आदेश प्रमाण ठरवल्याने प्रत्येक वेळी सामग्रीचे किती प्रमाणात आदेश द्यायचे हे खरेदीदारास उपयोग ठरते व या आदेशाप्रमाणे आर्थिक बचतसुद्धा त्यामध्ये होत असते। काटकसरीची आदेश मात्रा काढण्याअगोदर प्रत्येक संज्ञेची त्या ठिकाणी ओळख करून घेणे आवश्यक आहे। आता याच्यामध्ये महत्तम साठा, लघुत्तम साठा, उच्चतम मागणी, नंतर पुनरादेश बिंदू इत्यादींचा त्यामध्ये समावेश होतो। आता आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी मालसाठा नियंत्रण किंवा काटकसरीचे आदेश मात्रा ही कशा पद्धतीने करायची या ठिकाणी दाखवलेलं आहे। भांडारामध्ये ओ ए एवढा
मालाचा साठा असताना या ठिकाणी इथं दाखवलं आहे ओ ए इतका, त्या ठिकाणी मालाचा साठा असताना सुरुवात केल्यापासून मालसाठा एक समान प्रमाणात ओ पासून डी पर्यंत वापरला जातो. ह्या मालसाठा जो वापरला हा ए पासून हा डी पर्यंत आपल्याला वापरलेला दिसून येतो. आपल्यास हे माहीत आहे की सामग्रीचा आदेश दिल्यानंतर सामग्री मिळवण्यासाठी एल इतके दिवस लागतात. हे मागाशी मी तुम्हाला सांगितलं की एखादी मटेरियल ज्यावेळेस आपण हे बाहेर मागवत असतो किंवा काही प्रक्रिया करून तुम्हाला ते मिळत असतं, त्यावेळेला तुम्ही आदेश दिल्यापासून तो माल ताब्यात मिळेपर्यंतचा जो भाग आहे तो या ठिकाणी दाखवला आहे. त्याला लागणारा वेळ जो आहे हा आपण त्याला एल असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणून सामग्रीचं प्रमाण जेव्हा बी या ठिकाणी येते तेव्हा खरेदी मागणी सुरू होते व ती प्रक्रिया सी पर्यंत चालते. म्हणजे मग असं बघतो सामग्रीचे प्रमाण हे बी पर्यंत ज्यावेळेस येतं त्यावेळेस खरेदीची मागणी सुरू होते व ती क्रिया सी पर्यंत चालत राहते. ही क्रिया जी आहे ही सी पर्यंत या ठिकाणी चालू राहते. यासाठी आर इतका वेळ लागतो. आता ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे हा याला हा जो लागणारा वेळ हा याला आपण आर असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. सी पासून डी पर्यंत हा सामग्री भांडारात जमा होईपर्यंत काळ हा पी बिंदू आहे. म्हणजे आपण मागणी केल्यापासून मागवलेला माल हा भांडारामध्ये जमापर्यंत होणारा जो वेळ आहे हा या ठिकाणी आपण पी या बिंदूनं दाखवलेला आहे. बिंदू डी या ठिकाणी जेव्हा फक्त राखीव साठा शिल्लक असतो त्यावेळेस आदेश दिलेली सामग्री प्राप्त झालेली असते व पुन्हा सामग्री एकूण प्रमाण जास्तीत जास्त किमतीपर्यंत वाढवणे हा बिंदू म्हणजेच ए बिंदू. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही स्टोअरमध्ये राखीव साठा साठवता त्याचे मॅक्सिमम लेवल जे आहे ही या ठिकाणी आपल्याला ए मायनस ए डॅश इतकी या ठिकाणी ती असते. आता यानंतर आपण पुढं जे बघणार आहोत ते मागाशी आपण ज्या संज्ञाच्या मागाशी आपण बघितल्या ते म्हणजे पहिली संज्ञा आपण ज्या ठिकाणी बघतो ती म्हणजे महत्तम साठ्याचे प्रमाण. आता महत्तम साठ्यामध्ये कशाला म्हणायचं तर भांडारामध्ये कोणत्याही वेळी केलेला सामग्रीचा जास्तीत जास्त भाग म्हणजे महत्तम साठा होय. म्हणजे स्टोअरमध्ये आपण कुठल्याही मालाचा जास्तीत जास्त केलेला साठा यालाच आपण महत्तम साठा असं म्हणायचं. न्यूनतम साठा सामग्रीचा कमीत कमी साठा म्हणजे न्यूनतम साठा. जे ज्यावेळेला तुम्ही माल साठवून केलं असतात आणि साठवून केलेला माल ज्यावेळेस आपण उत्पादन कार्यासाठी वापरत असतो त्यावेळेला तो साठा कमी कमी होत जातो. तो कमीत कमी होत गेलेला जो साठा आहे तो एका विशिष्ट लेवलपर्यंत ज्यावेळेस येतो त्याला आपण न्यूनतम साठा असं म्हणतो. उच्च मागणी महत्तम साठा आणि न्यूनतम साठा यांच्यातील फरक म्हणजे उच्च मागणी होय. ज्यावेळेला तुमचं प्रॉडक्शन हे पूर्ण वेगाने ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेला स्टोअरमध्ये जास्तीत जास्त माल हा उत्पादन कार्यासाठी पाठवला जात असतो. तर ज्यावेळेला जास्तीत जास्त साठ्याकडून तुमचा कमीत कमी साठ्याकडून या ठिकाणी हा साठा ज्यावेळेस जात असतो त्याला आपण उच्चतम मागणी असं म्हणतो. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे पुनरादेश बिंदू. हा बिंदू असं दर्शवतो की खरेदी मागणी करण्याची ही एक चांगली वेळ आहे व यावेळी जर खरेदी केली नाही तर नवीन सामग्री येण्या अगोदर मालसाठा संपू शकतो व राखीव साठ्यातील सामग्रीही वापरली जाऊ शकते. म्हणजे मागाशी आपण जे बघितलं की उत्पादन कार्यासाठी आपण ज्यावेळेस माल
मागवत असतो, त्यावेळेस काही माल जो हा बाहेर मागवतो, काही वेळेला काही माल जो असतो त्या ठिकाणी प्रक्रिया करून तुमच्याकडे येत असतो, या काही कालावधी त्यामध्ये जात असतो. तर हा माल मागवण्यासाठी जर आपण जर उशीर केला तर आपल्याकडे असणारा मालसाठासुद्धा त्या ठिकाणी संपू शकतो, आणि तो जर संपला तर आपल्या उत्पादन कार्यामध्ये त्या ठिकाणी बाधा येऊ शकते. म्हणून पुनरादेश बिंदू असा बिंदू आहे की बरोबर एक ठराविक साठा त्या ठिकाणी राहिल्यानंतरच आपण असं ठरवायचं की या ठिकाणी आत्ताच आपण खरेदीचा आदेश दिला तर जो येणार माल आहे तो माल येईपर्यंत आपल्याकडे असणारा जो मालसाठा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल. त्यानंतरच जो आहे त्यानंतर आपण लीड टाईम. लीड टाईम म्हणजे काय, की ज्यावेळेला आपण काही सामग्री ज्यावेळेस मागवलेली असते तर तुम्ही जी सामग्रीचा आदेश दिल्यानंतर तो माल तुमच्या ताब्यात मिळेपर्यंत जो काही मध्ये वेळ जातो त्या वेळेला आपण लीड टाईम असं म्हणतो. हा प्रत्येक वस्तूचा लीड टाईम हा वेगवेगळा असतो, त्यामुळं पुनरादेश बिंदू ठरवताना या ठिकाणी ह्या लीड टाईमचा जे पुनरादेश बिंदू आपण मागाशी बघितला तर पुनरादेश बिंदू ठरवताना या ठिकाणी लीड टाईमचा त्या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं असतं, म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या उत्पादन कार्यामध्ये त्या ठिकाणी खंड पडत नाही. आता यानंतर आपण जे बघणार आहे ते म्हणजे खरेदीसाठी लागणार खर्च. आता ज्यावेळेला तुम्ही मालाची मागणी करता त्या मालाची मागणी करण्यासाठी किंवा तो माल तुमच्या ताब्यात मिळण्यापर्यंतचा जो काही त्यासाठी खर्च होणारा पैसा आहे त्यालाच आपण खरेदीसाठी लागणारा खर्च असं म्हणतो. या खर्चात चौकशीपत्र, आदेशपत्र, पुरवठा करण्यासाठी लागणारा खर्च, स्टेशनरी, टेलिफोन, टेलिग्राम, प्राप्ती व निरीक्षणासाठी लागणारा खर्च, या सर्व खर्चांचा या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर संग्रहित सामग्री साठवणूक खर्च, पुढचा जो भाग आपण बघतोय तो म्हणजे संग्रहित सामग्री साठवणी खर्च. आता यामध्ये भांडवल गुंतवण्यावरील व्याज, साठवणी खर्च, वस्तूच्या रासावरील व नामशेष होण्यावरील खर्च, मालमत्ता कर, विम्यावरील खर्च इत्यादीचा समावेश होतो. संग्रहित सामग्री साठवणूक खर्च हा आदेश मात्राच्या समप्रमाणात असतो. तर या ठिकाणी आपण तुम्हाला एक आकृती दिल्यामध्ये त्यामध्ये अन्युअल कॉस्ट आणि रिऑर्डर क्वांटिटी, म्हणजे या ठिकाणी आपण जी इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ज्याला आपण इथं म्हणलेलं आहे, की ज्यावेळेला तुम्ही मालाची मागणी करता तर त्यावेळेला ऑर्डरिंग कॉस्ट जी असते ही जशी तुम्ही रिऑर्डिंग करत जाल तशी ती कमी होत जाते, आणि या ठिकाणी होल्डिंग कॉस्ट जी असते ही होल्डिंग कॉस्ट या ठिकाणी तुमच्या उत्पादनावर अवलंबून, म्हणजे उत्पादनाचा वेग जर तुमचा कमी असेल तर ही होल्डिंग कॉस्ट या ठिकाणी वाढत जाते. तर या दोन्हीवरील होणारा जो खर्च आहे या खर्चाचा जो मीन आहे तो म्हणजेच या ठिकाणी इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असा आहे. कारण स्टोअरमध्ये माल जर पडून राहिला तर त्याचासुद्धा होणारा खर्च जो असतो हा खर्च वाढत जातो. हा खर्च व सामग्रीसाठीचा खर्च यांचे आदेश मात्र संबंधीचा आलेख या ठिकाणी तुम्हाला आपण आत्ताच बघितला. एकूण खर्च ज्याला आपण टोटल कॉस्ट असं म्हणले किंवा हा इथं या ठिकाणी तुम्हाला ही टोटल कॉस्ट दाखवलेली आहे, हा खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च व सामग्री साठवण्याचा खर्च यांची बेरीज करून आलेला खर्च आहे. म्हणजे एकूण माल तुम्ही ज्यावेळेस मागणी करता तर मागणी करण्यासाठी लागलेला खर्च आणि तो साठवण्यासाठी साठलेला खर्च आहे या दोघींचा मिळून या ठिकाणी हा टोटल कॉस्ट या ठिकाणी दिलेली असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी संग्रहित सामग्रीचा खर्च आपण या ठिकाणी बघितला. यानंतर आपण जे बघणार आहे ते म्हणजे अबक विश्लेषण. आता अबक विश्लेषण म्हणजे काय, की ज्यावेळेला तुम्ही स्टोअरमध्ये मालाची साठवणूक करता त्यावेळेला कुठला माल हा किती प्रमाणात साठवायचा हे त्या ठिकाणी एक शास्त्रीय पद्धतीनं तुम्ही जर केलं
तर त्या ठिकाणी तुमचं भांडवलामध्ये होणारी गुंतवणूक जी आहे ही कमी प्रमाणात होऊन तुमच्या नफ्यामध्ये वाढ होऊ शकते. आता हे विश्लेषण करताना ते कशा पद्धतीने करायचं ते आपण बघूया. अमोघ विश्लेषण ही सामग्री नियंत्रणाची महत्त्वाची तंत्र आहे. मोठ्या कारखान्यामध्ये जेथे सामग्रीची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यावेळी प्रत्येक सामग्रीवर लक्ष पुरवणे शक्य होत नाही. अशा वेळी विश्लेषणाचा वापर करून या नियंत्रण तंत्राला निवडक नियंत्रणाचे तंत्र असेही म्हणतात. अबक विश्लेषणाचे सामग्रीचे वार्षिक उपभोग मूल्य या तत्वावर अवलंबून आहे. अबक विश्लेषणासाठी अबक असे तीन प्रकारचे या ठिकाणी वर्गीकरण केलं जातं. आता यामध्ये अवर्ग सामग्री म्हणजे काय ते पाहिजे बघूया. तर अवर्ग सामग्री कशाला म्हणायचं तर या सामग्रीचे संख्या एकूण सामग्रीच्या 10% असते. जे एकूण सामग्री जी आहे म्हणजे अ ब क तीन प्रकारची सामग्री आपण या ठिकाणी वापरली आहे यांची सगळ्याची बेरीज आपण 100% केली तर या 100%मधील फक्त ही सामग्री जी असते ती फक्त 10% असते. परंतु त्याचे एकूण मूल्य जे आहे ते सगळ्या सामग्रीच्या मूल्याच्या जवळजवळ 70% इतकं असतं. म्हणजे या ठिकाणी हे कॉस्टली आयटम असतात कमी लागतात म्हणून त्यांची साठवणूक ही कमी प्रमाणात करायची असते. ह्या थोडक्यात त्याचा अर्थ. त्यानंतर दुसरा जो भाग येतो तो म्हणजे ब वर्ग सामग्री. या ब वर्ग सामग्रीची संख्या ही एकूण सामग्रीच्या 20% असते. तर त्याचं एकूण मूल्य जे आहे हे एकूण सामग्रीच्या 20% इतकं असतं. जे अवर्गापेक्षा याची किंमत थोडी कमी असते त्यामुळे त्याचा साठा हा थोडासा जास्त असला तरी चालू शकतो. तर तो किती असतो तर तो साधारणतः एकूण सामग्रीच्या 20% इतका असतो. तिसरा जो आहे म्हणजे क वर्ग सामग्री. क वर्ग सामग्रीमध्ये येणारी जे सामग्री आहे याची किंमत अतिशय कमी आहे त्यामुळं याची संख्या ही जास्त असली तरी चालते. कारण हा जो आयटम आहे हा सगळ्यात जास्त ज्याला आपण रनिंग आयटम असं म्हणजे म्हणजे उदाहरणार्थ आपण नटबोल वॉशर या अशा प्रकारची जी काही सामग्री असते की जी सामग्री आपण ही किलोमध्ये त्या ठिकाणी साठवणूक करतो. कारण याचं सारसं आहे की ती एकंदर लागती पण जास्त आणि त्याचं जे मूल्य जे आहे ते एकूण सामग्रीच्या फक्त 10% इतकंच आहे. त्यामुळं ही सामग्री ही कमी प्रमाणात त्या ठिकाणी ठेवली जास्त प्रमाणात ठेवली तरी चालते. अशा प्रकारे हे अबक विश्लेषण या पद्धतीनं आपण जर सामग्रीचं संग्रहण जर केलं तर त्या ठिकाणी आपले भांडवलही कमी लागेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पादन जे आहे हे व्यवस्थितपणे चालू राहील आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपल्या उत्पादन कार्य जे आहे हे सुरळीतपणे चालू राहील. आणि हे सुरळीतपणे जर चालू राहिलं तर त्या ठिकाणी पालकाचा फायदा जो आहे हा नेहमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. तर मित्रांनो आत्ता आपण या प्रकरण क्रमांक 4 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती या ठिकाणी आपण बघितली ही माहिती आपल्या सगळ्यांना समजली असेल असं या ठिकाणी मी गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.